मी नुकताच एक आर्डुइनोचा स्टार्टर किट घेतलेला आहे आणि याचा वापर करून मायक्रो कंट्रोलर बेस्ड इलेक्ट्रॉनिक्सचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स बनवता येतात आणि त्याचबरोबर त्यांना प्रोग्रामिंग देखील करता येते. तर आर्डुइनो उनो वापरून केलेले वेगवेगळे प्रयोग आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी केले जाणारे प्रोग्रामिंग मी दाखवण्यासाठी हे व्हिडिओ तयार करत आहे. आर्डुइनो उनोचे स्टार्टर किट खरेदी करण्यासाठी amazon.in वर जाऊन आर्डुइनो उनो टाईप केल्यानंतर आपल्याला येथे सर्च रिझल्ट्समध्ये बरेचसे किट्स दिसतात. याच्यामध्ये फक्त आर्डुइनो उनो टाईप केल्यानंतर येथे आपल्याला एक बोर्ड आणि एक केबल या फक्त दोनच वस्तू इथं दिसतात. तर हा जो डेव्हलपमेंट बोर्ड आहे याला आर्डुइनो उनो म्हणतात आणि त्याच्यासोबत जे आपल्याला प्रयोग करण्यासाठी वेगवेगळे कॉम्पोनंट्स लागतात त्याच्यासाठी आपल्याला स्टार्टर किट घ्यावा लागतो. जर तुमच्याकडे यापूर्वीच घेतलेले इलेक्ट्रॉनिक्सचे स्टार्टर किट्स असतील आणि फक्त तुम्हाला आर्डुइनोचा बोर्ड आणि केबल जर घ्यायचा असेल तर तुम्ही हा सेपरेट घेऊ शकता. आर्डुइनो उनोचा जो बोर्ड आहे तो ओरिजिनली arduino.cc या कंपनीकडून इटलीमध्ये बनवला जातो पण तो ओपन सोर्समध्ये असल्यामुळे आपल्या देशात देखील बऱ्याचशा कंपन्यांनी त्याचे बोर्ड्स बनवलेले आहेत आणि ते उत्तम प्रतीचे आहेत. त्यामुळे ओरिजिनल किंवा डुप्लिकेट असा प्रकार याच्यामध्ये फारसा नाही. त्यामुळे इम्पोर्टेड आर्डुइनोच्या नावाखाली जास्त खर्च करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. आता या ठिकाणी आपण आर्डुइनो उनो स्टार्टर किट या नावाने सर्च करू. तर इथे आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांकडून बनवले गेलेले स्टार्टर किट दिसतात. तर मुख्यतः त्यामध्ये आर्डुइनो उनो कंपॅटिबल बोर्ड असतो आणि त्याच्यानंतर ब्रेडबोर्ड आणि केबल्स वेगवेगळे आणि त्याच्याबरोबर इतर साहित्य प्रयोग करण्यासाठी जे दुसरे कॉम्पोनंट्स लागतात ते सगळे असतात. तर ह्या कॉम्पोनंट्सच्या संख्येवरून त्या स्टार्टर किटची किंमत ठरते. तर या ठिकाणी आर्डुइनो या नावाने आपल्याला ऑफिशियल किट फ्रॉम आर्डुइनो म्हणून या ठिकाणी एक एंट्री दिसते. तर याची किंमत आहे जवळजवळ 7,500 रुपये. पण मी हा काही घेतलेला नाही. या ठिकाणी मला क्वाड स्टोअर या कंपनीकडून अल्टिमेट आर्डुइनो किट विथ उनो R3 या नावाचा हा जो किट आहे तर याच्यामध्ये कॉम्पोनंट्सची जी संख्या आहे ती जास्त आहे इतर किट्सच्या तुलनेने आणि याची किंमत ही त्यांच्या ऑफिशियल किटपेक्षा कमी आहे. त्यामुळे मी हा क्वाड स्टोअरचा किट घेतलेला आहे. तर प्रत्येक किटमध्ये कुठल्या प्रकारचे आणि कोणकोणते कॉम्पोनंट्स आहेत हे देखील तिथे लिहिलेले असते. तर तुम्ही कुठलाही किट जरी घेतला तरी याच्यातले बरेचसे प्रयोग तुम्ही करू शकता. तर या चित्रामध्ये हा क्वाड स्टोअरचा अल्टिमेट आर्डुइनो किटचा बॉक्स आहे. तर या बॉक्समध्ये जवळजवळ 50 वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पोनंट्स आहेत. तर त्याच्यापैकी आपण सुरुवातीला टेस्ट करण्यासाठी आर्डुइनोचा बोर्ड बाहेर काढू. तर याच्यामध्ये हा आर्डुइनोचा बोर्ड आहे. हा एका अँटी स्टॅटिक बॅगमध्ये सील केलेला असतो. तर आपल्याला कात्रीने ही बॅग कापून हा बोर्ड बाहेर काढावा लागेल. या बोर्डसोबत हे निळ्या रंगाची केबल आहे, USB केबल आहे. तर हा बोर्ड अगदी लहान आहे, अगदी तळहातावर सहज मावेल असा आहे. आणि ही केबल आहे, याचे
याच्या दोन टोकापैकी एक साधारण चौकोनी आकाराचा आहे आणि दुसरा साधारण पसरट आहे. पसरट असलेला जो भाग आहे त्याला टाईप ए कनेक्टर म्हणतात. तो जाईल कॉम्प्युटरच्या USB पोर्टमध्ये आणि हा दुसरा भाग जो आहे तो आर्डुइनोच्या या पोर्टला आपण इथे कनेक्ट करू शकतो. आणि हा भाग जो आहे तो कॉम्प्युटरच्या USB पोर्टला आपण जोडू शकतो. असे केल्यावर आर्डुइनोच्या बोर्डवर दोन LED आपल्याला लागलेले दिसतील. तुमच्या स्टार्टर किटच्यानुसार दोन्ही LED लागलेले दिसतील किंवा एक LED लागलेला तुम्हाला दिसून येईल. त्याच्यापैकी एक LED हा ब्लिंक करत आहे. तर हा जो ब्लिंक करणारा LED आहे तो प्रोग्राम करून त्याला ब्लिंक केले जाते. तर म्हणजे टेस्ट करण्यासाठी म्हणजे तुमचा जो किट आहे तो फंक्शनल आहे की नाही एवढं करण्यासाठी एवढं पुरेसं आहे. आणि याच्यानंतर आपण आर्डुइनोचं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊ. आर्डुइनोचे सॉफ्टवेअर तुम्हाला तुमच्या किटसोबत जर एखादी DVD आली असेल तर त्याच्यासोबत देखील तुम्हाला तिथे मिळून येईल. किंवा तुम्ही arduino.cc या वेबसाईटवर जा. या ठिकाणी ही वेबसाईट मी उघडलेली आहे आणि या ठिकाणी डाउनलोड या लिंकवर मी क्लिक करतो आणि इथे डाउनलोड दी आर्डुइनो सॉफ्टवेअर असे आपल्याला लिहिलेले दिसून येते. आणि उजव्या बाजूला विंडोज इन्स्टॉलर यावर क्लिक करा म्हणजे त्याचे इन्स्टॉलर तुमच्या कॉम्प्युटरवर डाउनलोड होईल आणि डाउनलोड पूर्ण झाल्यानंतर त्याला तुम्ही इन्स्टॉल करू शकता. आर्डुइनोचे सॉफ्टवेअर तुमच्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल झाल्यानंतर त्याचा एक आयकॉन तुमच्या डेस्कटॉपवर तयार होईल आणि त्याच्यावर डबल क्लिक करून आपण अशा रीतीने हे सॉफ्टवेअर उघडू शकतो. याच्यामध्ये टूल्समध्ये जाऊ आपण आणि त्यानंतर बोर्ड या ठिकाणी जाऊ आणि या ठिकाणी जाऊन आर्डुइनोने बनवलेले जे वेगवेगळे बोर्ड्स आहेत त्याची आपल्याला इथे यादी दिसून येते. आणि जर तुम्ही आर्डुइनोचा बोर्ड वापरत असाल तर इथे arduino/genuino हे नाव लिहिलेले आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. म्हणजे आपल्याला हा बोर्ड सिलेक्ट करावा लागेल कारण हे सॉफ्टवेअर सर्व बोर्डसाठी कॉमन आहे. तर आपल्याला आपला बोर्ड कुठला आहे ते या ठिकाणाहून स्पेसिफाय करावे लागते. तर या ठिकाणी आपल्याला जो आर्डुइनोचा पहिला प्रोग्राम आहे या आपल्याला इथे दिसून येतो. तर या प्रोग्राममध्ये आपल्याला दोन फंक्शन्स दिसतात, सेटअप फंक्शन आणि लूप फंक्शन. आर्डुइनो ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि ती सी प्रोग्रामिंग लँग्वेज पासून बनवली गेली आहे. इलेक्ट्रॉनिक्सचे प्रयोग करणाऱ्या नवख्या मुलांना प्रोग्रामिंग करणे सोपे जावे या हेतूने ही प्रोग्रामिंग लँग्वेज बनवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जे फंक्शन्स आहेत ते सोपे आणि म्हणजे समजण्यासाठी सोपे आहेत. तर आपण या ठिकाणी हे प्रोग्रामिंग देखील कसे करतात ते पाहू. तर याच्यामध्ये जे दोन फंक्शन्स आहेत व्हॉइड सेटअप आणि याच्यामध्ये पिन मोड नावाचे फंक्शन आहे. या फंक्शनमध्ये दोन पॅरामीटर्स आहेत. 13 म्हणजे आर्डुइनोचा डिजिटल पिन नंबर 13 आणि आउटपुट म्हणजे 13 च्या पिनला आपण आउटपुट असे सेट केले.
म्हणजे आर्डिनोच्या कुठल्याही पिनला इनपुट किंवा आउटपुट म्हणून सेट करता येते. तर या ठिकाणी पिन क्रमांक आणि ते इनपुट किंवा आउटपुट आपल्याला हवे आहे ते इथे लिहायचे. तर याचा अर्थ केवळ एवढा होतो की 13 क्रमांकाच्या पिनला आपण आउटपुट म्हणून वापरत आहोत. आणि त्याच्यानंतर लूप फंक्शन आहे, व्हाईड लूप. आणि त्याच्यानंतर दोन कर्ली ब्रेसेसमध्ये या 4 ओळी लिहिलेल्या आहेत, डिजिटल राईट. तर डिजिटल राईटमुळे जी आउटपुटची व्हॅल्यू आहे ती पाठवली जाते, लिहिली जाते. तर ती कुठे लिहिलेली आहे, तर 13 क्रमांकाच्या पिनला ती व्हॅल्यू पाठवली गेली आहे. आणि या ठिकाणी हाय म्हणजे ऑन आणि लो म्हणजे ऑफ. तर याच्यामुळे LED ही ब्लिंक होते ऑन किंवा ऑफ. हाय असेल तर ऑन होईल आणि लो असेल तर ऑफ होईल. तर डिजिटल राईट इन ब्रॅकेट 13, हाय असे लिहिल्यानंतर 13 क्रमांकाच्या पिनला जोडलेली जी LED आहे ती ऑन होईल आणि डिजिटल राईट 13, लो असे लिहिल्यास 13 क्रमांकाच्या पिनला जोडलेली LED ही ऑफ होईल. आणि त्या दोन्हीमध्ये आपण इथे डिले देऊ शकतो. डिले म्हणजे पॉज. तर हा मिली सेकंडमध्ये आहे, 1000 मिली सेकंड म्हणजे 1 सेकंद. तर दोन्हीच्यामध्ये 1 सेकंदाचा डिले दिलेला आहे. तर प्रोग्राम लिहून झाल्यानंतर या ठिकाणी जे बरोबरचे चिन्ह आहे, राईटचे चिन्ह आहे, त्याच्यावर क्लिक करावे म्हणजे तो प्रोग्राम कंपाईल होईल. आणि खालच्या बाजूला आपल्याला हे मेसेजेस दिसून येतात, म्हणजे कंपायलेशनमध्ये जर काही चुका असतील तर त्या चुका आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर आपल्याला इथे मेसेज दिसून येतो आणि या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारच्या चुका वगैरे दिसत नाहीत. आणि कंपायलेशन पूर्ण झाल्यानंतर हा प्रोग्राम आपण मायक्रो कंट्रोलरवर राईट करू शकतो. त्याच्यासाठी हा जो उजव्या बाजूला असलेला बाण आहे, अपलोड हे जे बटण आहे, त्याच्यावर क्लिक करावे. अर्थात हे करताना आपल्याला आर्डुइनोचा बोर्ड हा कॉम्प्युटरच्या USB केबलने जोडलेला असला पाहिजे. तर आता हे बटण आपण दाबू. हा प्रोग्राम मायक्रो कंट्रोलरवर अपलोड झाला आणि आता आपल्याला मायक्रो कंट्रोलरवर असलेली LED ही आहे ती 1 सेकंदाच्या अंतराने चालू आणि बंद होत असलेली आपल्याला दिसून येते. तर हा एक साधा प्रयोग आहे, हा पहिला प्रयोग आहे या आर्डुइनो उनो वापरून बनवलेला. तर याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की तुमचा जो सॉफ्टवेअरचा सेटअप आहे तो व्यवस्थित आहे आणि तुमचा जो आर्डुइनो किट आहे तो व्यवस्थित काम करत आहे. आणि आता याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे कॉम्पोनंट्स वापरून वेगवेगळे सर्किट्स तयार करू आणि त्याच्यानंतर वेगवेगळे प्रोग्राम लिहून मायक्रो कंट्रोलरवरून त्यांना कंट्रोल करू.